कोणाचा फोन वाजला का सकाळी सकाळी? हॅलो, काय चाललंय तुझं? एकदम मजेत. तू कशी आहेस? मी पण मजेत. काय म्हणत होती, कशासाठी कॉल केला आज लय सकाळी सकाळी? अग संध्याकाळी ना माझा डोळा जेवणाचा कार्यक्रम आहे. अयो खरच? हो, तर म्हटलं तुला बोलवा डोळ्याच्या कार्यक्रमाला. ए नक्की येईल बर का मी. किती वाजता कार्यक्रम? साडेचार ला येईल संध्याकाळी, साडेचार पाच वाजता. बर बर, चालेल चालेल, मी नक्की येईल बर का. हो नक्की, नाही आली तर बघ बांधणार मग मी तुला. हो नाही नाही, मी येणार. हो आणि तुझ्या मिस्टरांना पण घेऊन ये, नाहीतर म्हणते ना मैत्रिणीला बोलावलं मला नाही बोलावलं. अगं त्यांचं नाही माहिती, पण मी नक्की येईन. ठेवू का? हो हो चालेल, ठेव. ठेवला बाई. बरं झालं याचा फोन आला, किती दिवस झाले कोणाचा फोनच नव्हता मला. काय रे मोबाईल घेऊन बसली, काम धंदे नाही घरामध्ये? तुम्ही लगेच आले घरातून. मग काय गठुड आहे का? मका कापली, घास कापला, आलो आता बांधायला जायचंय परत. अहो मी आताच आवरलं घरातलं आणि बाहेर आले, काजलचा फोन आला होता. कशाला? अहो तिचा आज डोळ्याच्या जेवणाचा कार्यक्रम आहे त्यासाठी. हा तो लोकांच्या डोळ्याच्या जेवणाला जात जाण, इथं शेतातलं काम कोण करणार आहे? मला नाही जाऊन द्यायचं तुला अजिबात. म्हणजे? म्हणजे काय? अहो तिचा एवढा आनंदाचा क्षण आहे, मी जाऊ नको का? चांगलं वाटतं का ते? हा घरातले भांडे तसे सगळं तसं चालली. जाऊ बघा ना, आवरलंय मी सगळं. आज काय देव पावला? अहो तुम्ही जाऊन बघा घरात, सगळं काम आवरलंय मी. तरी पण नाहीच म्हणता तुम्ही मला कधी पण जायला. आईला आज काय सूर्य पश्चिमेला उगवला काय? 10 वाजता उठणारी बाई सकाळ सकाळ उठली आज. हा उठले त्याचा उपकार नाही, म्हणजे 10 वाजता उठणारी बाई सकाळी सकाळी उठली. मला बाकीच माहित नाही, मला जायचंय तिच्याकडं. कोणाचा खायचा कार्यक्रम असला ना, बया लगेच बिना चपलीचीच पळती. आज आहे तू काहीतरी आहेच बाबा. अहो जरा काही जणांची नाही तर मनाची राहू द्या, खायला काय मला घरी भेटत नाही का? त्या दिवशीच बघितलं ना तसंच करी ती तू. हा हॉटेलला जायचं, चला 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 घरात करत. नाही नाही आता हात पाय दुखतेत, पार्सल मागवा. काय बघते डोळे असून असे? अहो तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे होतं, डोहाळ्याच्या कार्यक्रमासाठी चालले मी. आपल्या इथे तर कधी होणार नाही हे आपल्याला माहितीये. खरं बोललं का कुणाला पण रागच येतो. ते काय दुनियाच्या आखरीत हे काय मग वय? हा निसती पळती. काय पळती? मी तुम्हाला बोलले काय डोळ्याचं पळायचं, त्याच्यामध्ये काय आलं? हा ठीक आहे जा आणि जा लवकर ये, तिथं कांदे खुरपायला जायचे परत. खरंच? हा अगं बाई किती गुणाचा आहे ग माझा नवरा. बया 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 जा लवकर. देवा काय बाबा या बायकोचं तर काही कळतच नाही. बड्डेचा कार्यक्रम, डोळ्याचा कार्यक्रम, हळदीचा कार्यक्रम बिलकुल सोडत नाही. खायला म्हणलं का नुसतं खादाडायला पळती. आणि नवऱ्याचं बघावं जरा, नवऱ्याला उपाशीच मारती. मला काय माझ्या नशीबच फुटलं, मला शेतात जावं लागतंय. मरू द्या तिकडे. भाई गाडीला कधी कपडा सुद्धा मारत नाही हा माणूस. आपलं काम होण्याशी मतलब. त्या गाडीला काय झालं, पेट्रोल कसं बघायचं ते माहित नाही. उघडली बाई एकदाची, पेट्रोलच हलण नाही त्याच्यामध्ये. तर आता काय करू, कोणाला तरी फोन लावावा लागल. दिक्कीत मोबाईल टाकला, कोणाला फोन लावू? थोडा वेळ थांबूनच घेते, कोणतरी येईन तरी. दिवस भरलं काय तुमचं आमच्या गाडी खाली कुठं? अहो भाऊजी कोणाचे दिवस भरले? दिवस भर माझ्या दुश्मनाचे. माझ्या गाडीचं इथं पेट्रोल संपलं. कुठे चाललात तुम्ही? मी कुठे पण जाऊ, गाडीचं पेट्रोल संपलं माझं. एक काम करा ना. काय? तुम्ही नाही नाही म्हणणार तसं मला माहितीये. तुमचं जरा गाडीतलं पेट्रोल द्या ना मला. अहो तुम्हीच माल काय देत नाही, मी काय देऊ? म्हणजे आता मी काय द्यायला पाहिजे तुम्हाला? अहो वस्तू हो काय लागणार आहे? अहो त्या दिवशी तुम्ही शेण काढायला खोरं घेऊन गेले माझ्या इथून आणि काय नाही म्हणता. बरं जाऊ द्या ना पेट्रोल. नाही वहिनी मला लई गरबड आहे, मला जायचे. तुम्ही दिलं का मला आजपर्यंत कधी काय? दादा तुम्ही आता इथून चपलीन जोडून तुम्हाला निघा. अहो एक काम तुम्ही माझं करत नाही, मला म्हणता का मला पाहिजे पाहिजे ते पाहिजे. निघा. कोणाची गाडी नसते बघा तुम्हाला. तुम्ही निघता ना बाई इथून.
दलिंदर नाही तो काम करते मी फोन। अरे हाँ मी तर विसरलेच, त्या गोट्या भाऊला जर फोन लावला ना एका शब्दात पळत पळतीन। अरे हाँ आपल्या गावातला तो येडा गोट्या फोन लावला येणार नाही असं होऊ शकत नाही, तो कधी काम यायचा। आता लागत हो कि काय मिळते फोन। हॅलो हॅलो हॅलो, ते गोट्या भाऊ बोलतात का? मीच बोलतोय, मीच बोलतोय। हॅलो गोट्या भाऊ ऐका ना। बोला की बहिणी। अहो माझ्या ना गाडीचं पेट्रोल संपलं, येता का इथं नदीवर बघा मी? चालेल की, मी घेऊन जातो गाडी तुम्हाला। काय गाडीवर काय पेट्रोल? पेट्रोल होय। हा पेट्रोल घेऊन या। अहो टाकी भरून आणतो आजची, तुम्ही सांगा फक्त कुठे येऊ। अहो नदीवर आहे, पटकन या बरं, 5 मिनिटात मला जरा लांब जायचंय। आलोच वहिनी, पटकन आलो। हा कसा येणार नाही मला वाटलंच, तो लगेच येईन। बाईनी फोन केला, खास कर मी केला, विषयच नाही। लवकर आलं तर बरं होईल। ह्या माणसाला नाकलच नाही, गाडीत पेट्रोल टाकून ठेवायचं ना रिकामी। फुकट मला म्हटलं ना एवढ्या प्रेमात, जा मग पण लवकर ये। तरी म्हटलं माणूस एवढा व्यवस्थित म्हणू कस काय शकतो, जा असं। माझी जिरवता काय थांबा आता, हर कुत्ते का दिन आता आहे बेटा। ए बाबा ये ना लवकर, किती वेळ आली बाई गाडी। बरं झालं बाई लवकर आली। आणलं का पेट्रोल? हा मग वहिनी तुमच्यासाठी पेट्रोल मधून गाडी काढून आणली। काय गाडीत ना पेट्रोल काढून आलं? स्टँड 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 लावून देवा द्या। हे काय लहानसा पोरग मुतलेलं आणलं आणि बाळ पेट्रोल आणलं? आहो वहिनी माझ्याच गाडीत नव्हतं, जायची बोंबे। पंपापर्यंत जाईन का त्याच्यात? जाईन जाईन वहिनी, गावापर्यंत गेला तरी ले झालं। तेच ले उपकार झाले तुमचे, सगळं होतलं माता। चालतंय सगळं बाटली बर, थँक्यू बर का। चालन मग परत काय मदत लागली तर कळवा बर का मला। वहिनी नक्कीच नक्की, चला येते मी। चालेल। हो अहो एवढं पेट्रोल आणलं तुमच्यासाठी मी। थँक्यू बिंक्यू बोला की काहीतरी? अरे हा विसरलंच, थँक्यू बर का भाऊजी, तुम्ही किती चांगले आहेत ना। आणि तुम्हाला माहिती का, मला माहितीच होत कुणी गावातला येऊ का नाही येऊ, पण गोट्या भाऊजींना फोन केला म्हणजे ते आलेच पाहिजे। अहो मेन का वहिनींसाठी? तुम्ही फक्त सांगा आता या नदीत उडी मारतो मी, फक्त मारा सांगू नका बर का। का बर? अहो कालची चड्डी वाळली नाही ना, आता लगेच कुठं उडी मारायला होता। बायको कपडे पण धुत नाही वाटत, पण नवरा चेंगट बर का तुमचा। अहो गाडी एवढस पेट्रोल ठेवत, गावा बाहेर आली की बंद पडली ना, नाही तर आमचे नवरे। तुमचे नवरे? आमचे मी बघतो ना आजूबाजूचे नवरे। अहो टाक्या फुल गाडीच्या, तेवढंच कामाचे आपण। हा 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 बरं जाऊ का, मी म्हणलं उशीर होतोय भाऊजी। उशीर सगळ्यांनाच होतो, प्रत्येक जण इथं जाण्यासाठी आलेला आहे। भाऊजी मला एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं, तिकडे जायला उशीर होतोय। त्यात तुम्ही एवढं मोठं पेट्रोल आणून दिलं म्हटल्यावर तिथपर्यंत गाडी तर एकदम सेफ जाईल। पंपावर जायचंय मला पेट्रोल टाकायला। कशाचा कार्यक्रम आहे पण? भाई एवढं एवढं पेट्रोल आणलं पण सगळ्या गावच्या पंचायती। अहो माझ्या मैत्रिणीचा डोहाळ्याचा कार्यक्रम आहे, तिकडे जायचंय मला। अच्छा अच्छा डोहाळे काय? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, निघू का आता। हा चालतंय आता, काय तुम्हाला वेळच नाही आमच्यासाठी। चल बाय बाय बाय। सुंदर पुरी आशा असतात। देवा काय नशीब आहे लका माझ, लका आज मला पेट्रोल मागितलं। हा जसा काय माझा बाप पेट्रोल पंपच कामाला आहे रिलायन्सच्या।